गोष्टी होत्या सर. आता आहे तर साऱ्या गोष्टी चांगल्या आहेत, पण आमच्याकडे लक्ष देणारे खरोखरच कोणी जलमला नाही आहे अजूनही. शेतकऱ्याकडे शेतकऱ्याची येता काय पाहायला गेला तर एवढा डोळ्यातून अश्रू पडते. कपूचे मत करता करताच मरणी आहे. पण तुम्ही दरवर्षी घेतलेले पैशाची परतफेड केलेली असली पाहिजे. इमानदारीने आम्ही इकडून तिकडून उसन वाडी मागतो आणि काही करून टाकतो एवढं, पण त्या मार्च एंडिंगच्या अगोदर भरतो. पण आम्हाला अजूनही आंबाडीचा भुरका नाही भेटला. मार्चला भरले साहेब. ज्या वेळेस हे आता 0% व्याजाचं मागे आपण आणलं, त्याच्या आधी तुम्ही पैसे जे उचलायचा सावकाराकडनं उचलायचा का कशातनं उचलायचा? सावकाराकडून उचलायचे, पुन्हा सावकाराकडून घ्यायचे, नंतर बाकी बचत गट होते त्यांच्याकडून घ्यायचे. त्याला व्याज काय लावायचे? व्याज आता 2-3 रुपये द्यायचे. 3 रुपये व्याज म्हणजे शेकड्या 100 रुपये महिन्याला? हो सर. फार झालं. आणि समजा सावकाराकडून आपण धान घेतलं तर खंडीचे 1.5 खंडी देत होतो. एका खंडीचे 1.5 खंडी म्हणजे 2 पोते 3 पोते वर्षाचे. अशा गोष्टी होत्या सर. आता आहे तर साऱ्या गोष्टी चांगल्या आहेत, पण आमच्याकडे लक्ष देणारे खरोखरच कोणी जलमलं नाही आहे अजूनही. शेतकऱ्याकडे शेतकऱ्याची येता काय पाहायला गेला तर एवढा डोळ्यातून अश्रू पडते. कपूचे मत करता करताच मरणी आहे. आता एवढा तरुणही पूर्ण बुडला सर. नागरटी वकरटी झाली, 2 वेळा वाहने झाली, चिखल झाला, साऱ्या गोष्टी होऊन आज 25,000 एकरामध्ये पूर्ण डुबला आहे शेतकरी. 5 एकर राहिला तर 1.25 लाखाने गेला. तिथून तर आंबाडीचा भुरका होणार नाही. आता अशी परिस्थिती आहे सर. नाही कारण म्हणजे एकदा तो बिघडला तर बिघडला. 65,000 रुपये तमुंगाटी साहेब. एकदा बिघडला तर बिघडला, तो कधी दुरुस्त होणार नाही. माणूस बिमार पडल्यानंतर तुम्ही सांगितलंय त्याच्यात. आता आपल्या इथं साधारण 1800-1850 रुपये भाव मिळतो बोनस सोडून. शेजारच्या राज्यामध्ये किती मिळतो? आणि तुम्ही घरी जे काही खाता जेवणाच्या वेळेस हे करता ते भाताशिवाय दुसरं काही नाही? भाताशिवाय दुसरं काही नाही. आमच्या इकडच्या परिसरामध्ये पूर्ण भात जेवण करणे आहे. जन्मापासूनचे आमचे आजोबा बाप वगैरे पंतोबा सगळं भातच खाते. आम्ही पण भातच खात जातो. गहू पोळ्या वगैरे कदाचित खातो. बरं, स्वस्त धान्य दुकानाचा माल मिळतो का? मिळतो सर. त्याच्यामध्ये काय मिळतो? भात आणि आणि परत सर एक चूक होत आहे शासनाची. गहू मिळतात ते गव्हाचा वापर करतात. काय चूक होत? शासन आमच्यासाठी जे फेडरेशनचा जो म्हणजे हे आहे का म्हणजे आपला महामंडळ, त्याच्यामध्ये मोठ्या महामंडळ मध्ये हे सर्व व्यापाराची काम देतात. आमच्या सातकारा त्याच्यामुळे आम्ही ठोकळदान टाकूनच कोणत्या गावा नंबर असेल तर 100 वर सांगते. ह्याच्यात नाही का मोठे मोठा व्यापारी आहेत ना, ते आता म्हणजे धरून हात राहते साहेबासोबत. त्याचे नंबर पर्यंत पूर्ण झाला होता. कोणता अधिकारी नाही आधार कार्ड दिलं आणि पासबुकच्या झेरॉक्स दिलो आणि एक अर्ज दिलो. फक्त ड्रोन द्वारे अर्ज कुठे दिला? अर्ज कोतवालाकडे दिलो पटवाड्याच्या. त्यांनी काही पोच वगैरे दिली का? नाही ना द्याल साहेब सर. अजून काही तातडीची मदत काही झाली? आता तुमचं म्हणणं असं आहे की आर्थिक मदतीशिवाय सध्या आता तुम्हाला काही नको? काही जमत नाही. आणि जे काही कर्ज काढलेलं असेल पीक कर्ज, आता धानच जर राहिलेलं नाही कर्ज कुठून द्या? कर्ज कुठून द्या? धानावरच तर आमचं कर्ज घेणे आहे ना. देणे दुसरा कुठला? आता का देऊ दुसरा? एकरी किती मिळतं कर्ज? कर्ज 12,500 सर. 12,500 जरा डिकले ते मुद्दे लिहून घेऊ का? एकरी कर्ज 12,500. त्यांचं काय म्हणणं आहे की बाबा ह्याच्या संदर्भातलं आता आमचं पीकच राहिलेलं नाही तर ते आमच्याला बँकेचं घेतलेलं लोन हे माफ व्हावं ही अशी त्यांची अपेक्षा दिसते.
परतफेड होऊ शकत नाही, कारण पिकच नाही त्यांचं. बरं, आता तुम्हाला जर सरकारने प्रयत्न करून रोप दिलं तर ते रोप नाही सर, रोप देऊ नये. आता तो शक्य पाणी अर्धा पावसाळा निघून गेल्यावर रोप कोठून, सीझन पुढे निघून गेला ना, तो नंतर धान वारल्या दिवसासाठी दोन महिन्याची वेळ झाली. आता पुन्हा काय होणार आहे? कमी पडत 2 महिने पुढे गेलं. हो, 2 महिने साधारण तुम्ही कधी लावता? आता पाहन सर, जून जुलै जुलै मध्ये पडे टाकलो. जुलै मध्ये रोवणे झाले. आता समजा 2 महिन्याचा गॅप जर समोर वाढला तर म्हणजे समोर बाकीच्यांचं धान निघेल आणि त्याचा नंतर नंतरही निघला तरी काही हरकत नाही, पण तो म्हणजे उतारा येत नाही बिलकुल. पावसाळा संपतो त्याच्यावर शेवटचं पाणी पण ठीक आहे. हात तर द्याल तर द्याल सर, नाही का आम्हाला तू मदत करण्यासाठी. पण एक आमची इच्छा आहे सर, का जे जुने थकीत म्हणजे रेग्युलर वाले आहेत त्यांच्यासाठी एकभर इमानदारी, कारण ते आपल्या घरची का वस्तू विकले का पण परत फेड केली आहे.